कल्याणी आपण गुरुवारी दिनांक तीन तारखेला भंडारदरा येथे फिरायला जाऊ बरं का नवऱ्याचे हे बोलणे ऐकून कल्याणी आनंदली अहो खरंच जायचं का अगं हो माझा तर विश्वासच बसत नाही कल्याणी असे म्हणताच महेश जाधव खुशीत होऊन तिला म्हणाला अगं खरंच जायचंय किती दिवसांनी वेळ मिळतोय आपल्याला फिरायला जायचा अहो दोघंच जायचं का हो नाही ग मयूर पण येतोय आपल्याबरोबर बरोबर मोटारसायकलवरून आपण तिघही जाऊया कल्याणी थोडी हिरमुसली पण फिरायला मिळतंय याचा आनंद तिला जास्त होता त्यामुळे मयूर आपल्याबरोबर येतोय यावर तिने आपला आक्षेप नोंदवला नाही शेवटी मामाला भाचा हा जवळचाच मयूर हा महेशचा भाचा होता महेशने फिरायला जायचे ही गोष्ट कल्याणीला तीन चार दिवस अगोदरच सांगितलेली असल्याने खुशीत असलेली कल्याणी कधी तो दिवस उगवतोय याची वाट पाहू लागली अखेर तो दिवस उजाडला गुरुवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सकाळी सकाळीच कल्याणी महेश आणि मयूर हे तिघेजण वांबोरी येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी मोटारसायकलवरून बाहेर पडले महेश मयूर हे दोघे पुढे आणि त्या दोघांच्या मागे कल्याणी बसली होती दरमजल करत हसत खेळत गप्पा मारत हे तिघे भंडारदऱ्याकडे कूच करत होते अखेर ते ठिकाण आले दिवसभर नाश्ता पाणी जेवण करत मजेत हातात हात घालून फिरण्यात दिवस कधी निघून गेला हे महेशला आणि कल्याणीला कळलेच नाही संध्याकाळ झाली सूर्य मावळतीला झुकू लागला आणि तो क्षण आला एका दगडावर महेश आणि कल्याणी दोघे निवांतपणे बसले थोड्याच वेळात मी लघुशंका करून येतो असे म्हणत महेश तिथून उठला त्याचा भाचा मयूरही जवळपास दिसत नव्हता म्हणून कल्याणीने आपला मोबाईल बाहेर काढला आणि ती निवांतपणे मोबाईल पाहत बसली तितक्यात कल्याणीच्या गळ्याभोवती अचानक दोरीचा फास पडला कल्याणीने आपला गळा कोण आवडत हे पाहिले आणि तिचा विश्वासच बसेना स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत व हातपाय आपटत तिने प्राण सोडले शनिवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राजूर पोलीस ठाण्यातील फोन खनानला कोणीतरी पोलीस ठाण्यात कातळपूर शिवारात एका अज्ञात महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती माहिती दिली ही मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण दाते हे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळाकडे रवाना झाले घटनास्थळावर पंचवीस ते तीस वयोगटातील मध्यम शरीर बांध्याची एक महिला बेवार स्थितीत निप्चित पडलेली होती तिच्या अंगावर छातीपर्यंत बदामी रंगाचा तर छातीपासून खाली गडद निळ्या रंगाचा टॉप होता डाव्या बाजूला फाटलेला टॉप पांढऱ्या रंगाच्या धाग्याने शिवलेला होता टॉपला छातीवर पत्र्याची दोन मोठी सफेद रंगाची बटणे होती तिच्या शेजारी पर्समध्ये सॅनिटरी नॅपकिनचे रॅपर त्यावर फॉर यूज ऑफ जिल्हा परिषद अहमदनगर ओनली नॉट फॉर सेल असे लिहिलेले पोलीस पथकाने महिलेचा मृतदेह तसेच घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले पंचनाम्याचे सोपस्कार आटोपल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला सदर महिलेचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालात नमूद केल्याने राजूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला राजूर पोलीस स्टेशनकडून मयत महिलेच्या फोटोसह वर्णनाची तपास यादी जिल्ह्यात तसेच जिल्ह्यातील जवळच्या भागातील पोलीस स्टेशनला पाठवली होती तिचा पाठपुरावा करण्यात आला तपास यादीतील वर्णनाची महिला आपल्या पोलीस स्टेशन हद्दीतून बेपत्ता आहे का त्याची चौकशी करण्यास सुरुवात करण्यात आली कातळपूरसह राजूरजवळील बराचसा परिसर पोलिसांनी पिंजून काढला मयत महिलेच्या पर्समध्ये मिळून आलेल्या वैद्यसृष्टी सॅनिटरी नॅपकिनच्या पॅकेटवर जिल्हा परिषद यांचे वापरा असे लिहिलेले असल्याने पोलीस पथकाने अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क केला त्यांनी सांगितले की वैद्य सृष्टी सॅनिटरी नॅपकिन हे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना देऊन त्यापुढे अनुसूचित जमातीच्या महिलांना वितरित केले जातात ही खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने लागलीच महिला पोलिसांच्या मदतीने अंगणवाडी सेविकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये घटनास्थळावर मिळालेल्या मयत महिलेचे फोटो प्रसारित केले सॅनिटरी पॅडच आपल्याला खुण्यापर्यंत घेऊन जाईल याची खात्री पोलीस पथकाला होती हे सॅनिटरी पॅड फक्त अनुसूचित जातीच्या महिलांकरताच होते इतर समाजातील महिलांना ही सुविधा नव्हती त्यामुळे मयत महिला ही अनुसूचित जातीचीच असावी हा निष्कर्ष पोलिसांनी काढला आशा सेविका अंगणवाडी ताई यांच्या ग्रुपवर मेसेज व त्या महिलेचा फोटो टाकल्यानंतर अपेक्षित तेच घडले त्यानंतर पोलीस पथकाला वांबोरी इथून एक फोन आला आणि ती महिला कल्याणी महेश जाधव असल्याचे सांगण्यात आले मयत महिलेचे नाव कळाल्यानंतर त्या महिलेच्या घराचा शोध घेतला गेला राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील राजवाड्यात पोलीस जाऊन धडकले तिच्या घरी पोहोचले त्यावेळी घरामध्ये तिचा नवरा महेश जाधव हा होता पोलिसांनी त्याला त्या मृतक महिलेचा फोटो दाखवला असता ही माझी बायको नाही असे त्याने सांगितले पोलिसांनी त्यानंतर सोनई पोलीस ठाण्यात चौकशी केली की कल्याणी महेश जाधव ही मिसिंग असून संदर्भात तक्रार देखील दाखल आहे त्याचवेळी पोलिसांना महेश जाधव हो याच्यावर संशय येऊ लागला पण तसे न दाखवता त्यांनी मोबाईल लोकेशन सी डी आर तसेच अन्य काही तांत्रिकदृष्ट्या तपास सुरू केला तेव्हा पोलिसांना धक्कादायक बाब लक्षात आली की महेश आणि त्याचा भाचा मयूर यांच्यामध्ये वारंवार संपर्क होत आहे मोबाईल लोकेशनही अकोले कातळापूर असे दाखवत होते या संदर्भात महेश जाधव याच्याकडे विचारणा केली असता तो भलतीच माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करत होता आता पोलिसांनी आपले अस्त्र बाहेर काढले आणि त्याचा परिणाम अपेक्षेप्रमाणे झाला पोलिसांनी महेश जाधव आणि त्याचा भाचा मयूर अशोक साळवे याची स्वतंत्रपणे चौकशी करायला सुरुवात केली आणि स ते बाहेर पडले राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील रहिवाशी असलेला महेश जनार्दन जाधव हो हा आपली पत्नी कल्याणी समवेत राहत होता गेल्या काही दिवसांपासून महेशला पत्नीच्या चारित्र्याविषयी संशय येऊ लागला होता कल्याणीचे बाहेर लफडे असावे असे त्यास वाटत होते या कारणावरून दोघांमध्ये वादही होत होते महेशला कल्याणीविषयी पक्का संशय होता आपल्या पत्नीला धडा शिकवायचा असे विचार त्याच्या मनात येत होते या संदर्भात त्याने आपला भाचा मयूरला विचारले दोघांनीही यावर बरीच चर्चा केली आणि कल्याणीला संपूनच टाकायचे असा निर्णय घेतला यासाठी त्यांनी पूर्वनियोजन प्लॅन तयार केला कल्याणीला बाहेर फिरण्यासाठी न्यायचे आणि तिकडेच तिची हत्या करायची असा तो प्लॅन होता त्यासाठी ते त्यांनी डोंगराळ निर्जन असे ठिकाण निवडले अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील डोंगराळ आदिवासी तालुका अकोले हे ते ठिकाण होय त्यानंतर महेशने कल्याणीला आपण भंडारदऱ्याला फिरायला जायचे आहे असे सांगितले तीन चार दिवस अगोदरच त्याने कल्याणीला फिरायला जाण्याची होती तिची फिरायला जाण्याची मानसिकता तयार करण्याचा उद्देश होता त्यानुसार कल्याणी ही फिरायला जाण्यासाठी उत्सुक होती दिनांक तीस जुलै दोन हजार तेवीस रोजी महेश जाधव आणि त्याचा भाचा मयूर हे राजूरजवळील कातळापूर येथे मोटारसायकलवरून जाऊन आले होते तेथील ठिकाणाची पाहणी केली होती कल्याणीला कुठे न्यायचे कसे मारायचे हा सगळा प्लॅन त्यांनी तयार केलेलाच होता सगळे काही ठरल्यानंतर आपला प्लॅन दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी यशस्वी करण्याचे त्यांनी ठरवले गुरुवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी महेश त्याची बायको कल्याणी आणि भाचा मयूर हे जण सकाळी सकाळीच फिरायला जायचे म्हणून एकाच मोटारसायकलवरून वांबोरी गावातून बाहेर पडले कल्याणीलाही फिरायला आपण जात आहोत याचा आनंद झाला होता खूप दिवसांनी ती भंडारदरा येथे निघाली होती रमत गमत हे तिघेजण अकोल्याकडे जात असताना नगर मनमाड हायवेने कोल्हार भगवतीपर्यंत प्रवास जोमात झाला प्रवास करताना त्यांनी वाटेत नाश्ता पाणीही घेतले लोणी संगमनेर मार्गे अकोल्याच्या दिशेने ते निघाले होते वाटेत सर्वांना भूक लागली तेव्हा त्यांनी ते एके ठिकाणी जेवणही केले अकोलेहून ते आता घाटाने राजूरच्या दिशेने निघाले होते काही मिनिटातच राजूर जवळ आले राजूरहून भंडारदरा विल्सन डॅम धरण जवळच असल्याने काही वेळातच ते धरणाच्या भिंतीवर पोहोचले पाऊसमान चांगला झाला असल्याकारणाने धरण बऱ्यापैकी भरले होते धरणातील पाण्याच्या लाटा उसळत होत्या तसतसे महेश जाधवच्या मनात तरंग येत होते तो फक्त आता टाईमपास करत होता कधी एकदाची संध्याकाळ होते आणि कल्याणीच्या नरडीचा घोड घेतो असे त्याला झाले होते दिवस मावळ तिकडे जात असतानाच त्या, त्या तिघांनी भंडारदारा धरण बघून झाल्यावर फिरत फिरत ते कातळापूर शिवारात येऊन पोहोचले अतिशय निर्जन ठिकाण होते ते विरळ लोकवस्ती असलेले ते ठिकाण होते ठरल्याप्रमाणे त्यांनी मोटारसायकल त्या ठिकाणी थांबवली मयूर मागेच रेंगाळत येत होता महेश आणि कल्याणी मात्र दोघे चालत चालत पुढे आले समोरच्या खडकावर दोघे नवरा बायको बसले त्याचवेळी महेश कल्याणीला लघुशंका करून येतो असे म्हणाला कल्याणीने पर्समध्ये ठेवलेला मोबाईल बाहेर काढला आणि तो ती मोबाईल बघू लागली लघुशंकेसाठी पाठीमागे गेलेला महेश पुढे न जाता तो मागे फिरला कल्याणी मोबाईल पाहण्यात गर्क असल्याचे त्याला दिसले त्याने तीच संधी साधून खिशातून आणलेली दोरी बाहेर काढली आणि त्याचा फास करून कल्याणीच्या गळ्याभोवती कर आवळला त्याचा भाचा मयूरही त्या ठिकाणी आला गळा आवळला जात असताना कल्याणी हातपाय झाडू लागली मात्र त्या हैवानांना तिची दया आली नाही कल्याणी मेल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी तिच्या पर्समधील आधार कार्ड व इतर कागदपत्रे काढून घेतली तेथे शिल्लक होते फक्त पैनजण आणि सॅनिटरी पॅड ज्याच्या आधारेच पोलीस खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचले पोलिसांनी दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आरोपी गुन्हा करून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक चार ऑगस्ट रोजी सोनई पोलीस स्टेशनमध्ये कल्याणी मिसिंग झाल्याची खबर द्यायला गेले होते या घटनेतील मयूर अशोक साळवे हा उच्च शिक्षित तरुण असून तो एअरटेल कंपनीत कामाला आहे त्यामुळे त्याने कल्याणीच्या खुनापासून ते पोलीस त्यांच्यापर्यंत संपर्क करेपर्यंत तांत्रिकदृष्ट्या भरपूर काळजी घेतली होती त्यांनी कल्याणीची मिसिंग दाखल केली तेव्हा त्यांनी जे नंबर दिले होते ते देखील खरे होते मी सर्व काही सेटिंग लावली आहे आपले लोकेशन वगैरे दिसणार नाही अशी खात्री मयूरने महेश मामाला दिली होती मात्र पोलीस पुढचे पाऊल टाकत अखेर त्यांच्यापर्यंत पोहोचलेच पोलिसांनी बारकाईने अभ्यास करून सुतावरून मार्ग काढला एका शासकीय योजनेतील सॅनेटरी नॅपकिनमुळे कल्याणीची ओळख पटली होती तेथून पुढे आरोपींपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा मार्ग सुकर झाला पोलिसांनी महेश जाधव आणि मयूर साळवे या दोघांना ताब्यात घेतले सध्या दोघेही जेलची हवा खात आहेत गुन्हेगार स्वतःला फार चतुर समजतात पण पोलिसांच्या बुद्धी चातुर्यासमोर त्यांचा टिकाव लागत नाही हे खरे अलीकडे माणूस जास्तच हिंसक आणि संशय होऊ लागला आहे किरकोळ कारणातून जन्माच्या सोपत्याला संपवण्याचा डाव खेळणारे वाढत चालले आहेत अहमदनगरमध्ये एका तरुणाला पत्नीच्या चारित्र्याचा संशय येत होता या संशयातून त्याने तिला संपवण्याचा डाव आखला तिचा काटा काढायचा आणि आपली सही सलामत सुटका करून घ्यायची असे त्याने ठरवले यासाठी त्याचा भासा त्याच्या मदतीला आला मामा भाच्याने खुनाचे परफेक्ट प्लॅनिंग केले कोणताही पुरावा न ठेवता अनोळखी ठिकाणी नेऊन तिचा जीव घेतला आता याचा तपास होणार नाही असे त्यांना वाटत होते पोलिसांनी घटनास्थळी तिची ओळख पटेल असे काही सापडले नाही पण तिच्या जवळच्या पर्समध्ये सापडलेले सॅनिटरी नॅपकिन जे या तपासाचा मुख्य भाग बनले पोलीस तपासाची अचंबित करणारी ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटते तुमचे मत कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच प्रकारे जर सत्य घटना ऐकायच्या असतील तर या चॅनलला पुन्हा भेट द्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सत्य घटनेसहित तोपर्यंत धन्यवाद